नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। राज्यसभेच्या 6व्या जागेचा तिढा कायम आहे आणि संभाजीराजे छत्रपती वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत अशी माहिती मिळाली आहे। तसंच शिवसेनाच काय, ते कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। संभाजीराजे छत्रपती 6व्या जागेसाठी अपक्ष म्हणूनच लढणार असून त्यांना भाजपसह महाविकास आघाडीतील आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र शिवसेनेकडून जी ऑफर होती की शिवबंधन हातावरती बांधा आणि शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल, याला मात्र संभाजीराजेंनी त्याकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय। कारण आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलेला होता। आज काही संभाजीराजे हे वर्षा बंगल्यावरती जाणार नाहीत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अशी माहिती मिळाली आहे। आणि आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ती म्हणजे शिवसेनाच काय, ते कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीत अशी सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला माहिती मिळाली आहे। संभाजीराजे छत्रपती 6व्या जागेसाठी अपक्ष म्हणूनच लढणार असून त्यांना भाजपसह महाविकास आघाडीतल्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे संभाजीराजे छत्रपती आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काही जाणार नाहीत असं सूत्रांकडून कळत आहे। त्यामुळे संभाजीराजे शिवबंधन बांधणार नाहीत हे स्पष्ट आहे। याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव मुंबईतून आपल्या सोबत आहेत, तर औरंगाबादमधून सिद्धार्थ गोदाम आहेत आणि नाशिकमधून लक्ष्मण घाटोळ सुद्धा आहेत। सुरुवातीला आपण उदयकडे जाऊयात। उदय, आज दुपारी 12 वाजता जे वर्षावरती बोलावण्यात आलेलं होतं, संभाजीराजे छत्रपतींना जाणार नाहीत असं कळतंय, काय काय माहिती मिळतीये? छत्रपती आज मुंबईतच आहेत देखील काही प्रकारे बातमी। युवराज संभाजीराजे छत्रपती हे मुंबईतच असल्याचं, संभाजीराजे छत्रपती आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे जी शिवसेनेकडून ऑफर होती शिवबंधन बांधण्यावरती शिवसेना ठाम होती, मात्र संभाजीराजेंनी त्याला नकार दिल्याचं समजतं आहे। आपण आता थेट औरंगाबादमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम तिथे आहेत। सिद्धार्थ, आता संभाजीराजे छत्रपतींनी अपक्षच लढण्याचं ठरवलंय आणि त्यांना असलेला पाठिंबा ऐकूनच काय स्थिती सगळी सांगाल? निश्चितपणे संभाजीराजेंच्या बद्दलची जे काही या निवडणुकीबद्दलच्या ह्या होत्या, ज्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील आहेत। राजे आता मुंबईत नाहीत अशी माहिती कळते, तुमच्याकडे काय माहिती आहे, तुमचं बोलणं झालंय? नाही, माझ्याकडे काही माहिती नाही, पण मला पण तीच माहिती मिळाली की राजे मुंबईमध्ये नाही म्हणून। पण आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो, ज्या ज्या राजकीय माकडांनी जो खेळ मांडलाय की राजांच्या खासदारकीसाठी, की राजे तुम्ही मातोश्रीवरती या, शिवबंधन बांधा, अरे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, राजे आपल्या जीवावरती हे सगळेचे सगळे राजकीय भांडगुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन इथपर्यंत सत्ता भोगत आलेले आहे। आणि राजे, आमची तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती, तुम्ही फक्त या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाज द्या। आज या महाराष्ट्रातला मराठा समाज